मध्य प्रदेशातून अमरावतीत येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जाते. जर तुम्ही निगेटिव्ह असाल तरच तुम्हाला राज्यात प्रवेश मिळणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या सीमांवर आता नागरिकांना अडवण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी चेकपोस्टवर मध्य प्रदेशातून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच त्यांना अमरावतीत प्रवेश दिला जातोय, अन्यथा त्यांना परत पाठवलं जात आहे. अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बॉर्डरवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या सीमेवरून या संदर्भात आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी छगन जाधव यांनी. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संपूर्ण टाळेबंदी केलेली आहे, कडक निर्बंध लागू केलेले आहेत. आणि आता अमरावती जिल्ह्यातील जी मध्य प्रदेशची सीमा आहे ती सुद्धा आता थांबवण्यात आलेली आहे. खरं तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये जाण्याकरिता ज्या प्रवाशांकडे निगेटिव्ह चाचणी असेल त्यांनाच मात्र आता या ठिकाणावरून प्रवेश दिला जातोय, अन्यथा त्यांना पुढचा प्रवास करता येणार नाही असा आदेश सुद्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून काढण्यात आलेला आहे. सध्या मी आहे या नाक्यावरती आणि आपण या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर हा नाका जो आहे हा सध्या बंद ठेवलेला आहे आणि या नाक्यावरूनच जर पाहिलं तर प्रवासी आपले निगेटिव्ह रिपोर्ट देऊन पुढे जातात. इथे काही कर्मचारी आहेत, आरोग्य सेवक आहेत. मला सांगा इथे कशा प्रकारची तुम्ही चाचणीचा जो रिपोर्ट आहे तो तपासता आणि पुढचा प्रवास प्रवाशांना करण्यासाठी मोकळे करतायत? ही महाराष्ट्राची जी सीमा आहे इथे MP मधून जरी कोणी आलं किंवा महाराष्ट्रातून बाहेर जात असेल त्यांना आम्ही COVID-19 ची टेस्ट रिपोर्ट मागतो. त्यामध्ये निगेटिव्ह जर का असेल तरच त्या प्रवासाला समोर जाऊ देतो. आणि जे वाहतूक आहे, जे समजा मालवाहक वगैरे आहे, त्यांना पण आम्ही COVID-19 ची टेस्ट विचारत आहे, त्यानुसारच त्यांना जाण्याची परवानगी. जर तुमच्याकडे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच तुम्हाला पुढचा प्रवास या ठिकाणावरून म्हणजे या सीमेवरून पुढे करता येणार आहे. कॅमेरा पर्सन प्रज्योत सह छगन जाधव, जय महाराष्ट्र, धारणी, अमरावती.